नमस्कार, आज आपण खुसखुशीत व कुरकुरीत चकली बनवण्यासाठी परफेक्ट अशी चकली भाजणी बनणार आहोत। भाजणीचे योग्य प्रमाण असल्यामुळे चकल्या खूप छान होतात। आपण 1 किलोच्या भाजणीचे प्रमाण बघूयात। त्यासाठी लागणारे साहित्य: 1/2 किलो जाडे तांदूळ, 1/2 किलो हरभरा डाळ, 1/2 वाटी उडीद डाळ, 1/2 वाटी गहू, 1/2 वाटी शाबू, 1/2 वाटी पोहे। चकली बनण्यासाठी जुना जाडा तांदूळ वापरायचा आहे। तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, गहू स्वच्छ धुऊन सावलीत वाळवून घेऊयात। हे असे कॉटनच्या कपड्यावरती पसरून सावलीमध्ये चांगले वाळवून घ्यायचे। चांगले ड्राय झालेत, आता आपण हे सर्व भाजून घेऊयात। शाबू पण भाजायचे आहे, पोहे भाजायचे नाही आहेत। आता आपण हे सर्व मंद आचेवरती खमंग भाजून घेऊयात। सगळे वेगवेगळे भाजायचे, जास्त लाल होईपर्यंत भाजायचे नाही आहेत, फिकट तांबूस रंग आला पाहिजे। खमंग भाजून घेतलेत, आता हे थंड झाले की याच्यामध्ये मसाले घालूयात। पोहे मिक्स केलेत, छोट्या साईजच्या वाटीने धने आणि जिरे घेतलेत, 1/2 हळकुंड फोडून घेतले, 1 चमचा ओवा। हे सर्व 1-2 मिनटं परतून गरम करून घ्यायचे। मसाले थंड झालेत, आता हे भाजणीमध्ये मिक्स करूयात। चांगले मिक्स करून घेतलेत, आता हे दळून घ्यायचे। दळतावेळेस हे डाळीवरतीच टाकून बारीक दळून आणायचे। भाजणी दळून घेतले, आता आपण याचं चकलीचं पीठ तयार करूयात। हे आपण 1 किलोच्या भाजणीचं पीठ बनवलं आहे। यामध्ये 1 चमचा हिंग, 1/2 चमचा ओवा, तीळ 1 छोटी वाटी, 1/2 वाटी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करूयात। चांगलं मिक्स करून घेतलंय, आता या पिठामध्ये आपण तेल घालूयात। 1 किलोच्या पिठासाठी 1 वाटी तेल घेतलंय। तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे। तेल चांगलं गरम झालं आहे, आता हे थंड करून पिठामध्ये मिक्स करायचं आहे। जास्त पण थंड करायचं नाही आहे, थोडंसं हाताला ते गरम लागलं पाहिजे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। 1 किलो भाजणीचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तुम्ही पाहू शकता। तेल पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। ही भाजणी इथे अगदी सोप्या पद्धतीने बनली आहे। चकलीचं पीठ मळताना गरम पाणी घ्यायची गरज नाही किंवा तेलही घ्यायची गरज नाही आहे। अगदी पटकन करता येतात चकल्या। पिठाला कलरही खूप छान आला आहे। पीठ छान तयार झालं आहे। हे जे भाजणीचं पीठ आहे ते 6-7 महिने व्यवस्थित टिकते। भाजणीमध्ये मी बेडगी मिरची पावडर वापरले, त्यामुळे भाजणीला कलर खूप छान आला आहे। मी या भाजणीच्या पिठापासून चकल्या बनलेत त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहू शकता। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चकल्या छान कुरकुरीत व खुसखुशीत होतात। तुम्हीही नक्की करून पहा आणि कमेंट्स करून सांगा माझी ही रेसिपी कशी वाटली ते। आणि तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।